हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आता सकाळचे 12:30 वाजलेले आहेत। आमचे सर्वांचे जेवण वगैरे झालेले आहेत। रोही पण आता झोपलेली आहे। मी लोणचं तयार केलेलं आहे। कालच आंबे फोडून ठेवले होते आणि थोडे मी मीठ आणि हळद लावून ठेवलेले होते। आज त्याच्यामध्ये पाणी काढून थोडं सुकट ठेवून त्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत। बघा, हे 4 किलोचं लोणचं आहे। याच्यामध्ये आता फक्त थोडं मला लाल मिरची पावडर टाकायचं आहे। घरची टाकलेली आहे। थोडं लाल मिरची पावडर टाकलं तेलामध्ये थोडंसं गरम करून, तर थोडं कलर पण छान येतो लोणच्याला। आता घरी अवेलेबल नसल्यामुळं मी टाकलेलं नाही आहे, घरचंच टाकलेलं आहे थोडंफार। याच्यामध्ये मी सोप, धने पावडर, जिरं आणि थोडी काळी मिरची थोडं भाजून घेऊन त्याला मिक्सीमध्ये दरदरीत बारीक केलेलं आहे। आणि मोहरीची डाळ आणि मिठा हे असं थोडंसं भाजून ते सगळंच टाकलं। याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे, गूळ टाकलेलं आहे आणि तेल थोडं मिरची पावडर टाकून गरम करून टाकलेलं आहे। थोडं लाल मिरची पावडर जर टाकलं तर खूपच छान कलर येतो। ह्या बघा, प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलाय। 4 किलोचं याच्यामध्ये आलेलं आहे। बघा, आता हा आवड्याचा मुरब्बा आहे, स्वप्नीलला देते खायला। असं करून ठेवलं तर वर्षभर राहते हा आवड्याचा पण मुरब्बा। मागेच मी करून ठेवला होता। असं अधूनमधून खायला पण छान राहते हा, शरीरासाठी पौष्टिक आहे हा। आत्ता ह्या 120 रुपयाला 1 किलो तोस घेतलेले आहेत। आमच्याकडे सकाळी दुपारी दोन्ही टाइम तोसा पाहिजे। हा फक्त 5 दिवस चालतात, छान टेस्ट राहते याची। नोज टीत टीत दाखव, तुझे टीत। हा, हँड कुठे रु, हँड दाखव ना ग। बघा, मोबाईल नेऊन देत आहे तिच्या डॅडाचा, डॅडा जवळ। काय म्हणते मा, बाबा पप्पा थँक्यू म्हणते। काय म्हणते, थँक्यू। छान छान। हा, रुई ग, रुई। साईने कॅप घातली आहे, कॅप। रू, मम्मी काय करत आहे? स्वयंपाक। रुईची मम्मी स्वयंपाक काय करत आहे? स्वयंपाक करत आहे। माझी मम्मी स्वयंपाक करत आहे म्हणा।